Good morning, students. In last video, we start the second part of the circle, that is an arc of a circle. And you well known familiar with the arc of a circle. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला सर्कल मधला जो पुढचा महत्त्वपूर्ण भाग आहे वर्तुळ कंस याला सुरुवात केली आहे. यापूर्वी आपण वर्तुळाच्या जीवा आणि स्पर्शिका याच्याशी संबंधित अभ्यास केला आणि या लेसनचा मुख्य भाग वर्तुळ कंस आहे त्याला आपण काल सुरुवात केली आहे. व्हॉट इज मीन बाय आर्क ऑफ अ सर्कल? अँड यू नो दॅट आर्क इज अ कंटिन्युअस पार्ट ऑफ ए सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल और ओनली अ कंटिन्युअस पीस ऑफ ए सर्कल. वर्तुळाचा सलग भाग असं म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला दिलेली डेफिनेशन काय होती? अ सेकंड डिवाइड्स द सर्कल इन टू पार्ट्स, ईच पार्ट टुगेदर विथ द पॉइंट्स कॉमन टू द सेकंड एंड सर्कल इज कॉल्ड एन आर्क. सेकंडमुळे वर्तुळाचे म्हणजेच वर्तुळ परिघाचे जे दोन भाग होतात त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात. आता हे वर्तुळ कंसाच्या बाबतीत तीन प्रकारांची नावं लक्षात ठेवा, लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हटलं होतं, मायनर आर्क, मेजर आर्क अँड सेमी सर्कल. व्हेन सेकंड डज नॉट पास थ्रू द सेंटर देन द सेंटर साइड आर्क इज कॉल्ड मेजर आर्क अँड नॉन सेंटर साइड आर्क इज अ मायनर आर्क. अँड व्हेन सेकंड पासेस थ्रू द सेंटर ऑफ सर्कल देन टू आर्क्स आर फॉर्मड अँड ईच आर्क इज अ सेमी सर्कल. जर ही छेदिका वर्तुळ केंद्रातून गेली तर दोन इक्वल आर्क तयार होतात आणि त्या प्रत्येकाला अर्धवर्तुळ असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आर्कच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल अँगल? अँड अँगल इन द प्लेन ऑफ सर्कल विथ इट्स व्हर्टेक्स ऍट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड सेंट्रल अँगल. म्हणजे वर्तुळ ज्या प्रतलात आहे त्या प्रतलातील ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्राच्या ठिकाणी असतो, कोणाचा शिरोबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू हे एकच असतात, त्या कोणाला काय म्हटलं जातं? सेंट्रल अँगल. आणि या सेंट्रल अँगलवरून आपल्याला मेजर ऑफ अँड आर्क हे ठरवायचं आहे. आता सेंट्रल अँगल, सपोज वी कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ओ अँड अँगल ए ओ बी हॅविंग इट्स अ व्हर्टेक्स ओ इज ॲट द सेंटर देन दिस अँगल ए ओ बी इज कॉल्ड सेंट्रल अँगल. नावातच आहे, केंद्रीय कोण म्हणतात, कोणाचा शिरोबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू एकच असतात. लक्षात, मग या ठिकाणी बघा, ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि कोण ए ओ बीचा शिरोबिंदू हा देखील ओ आहे, म्हणून याला काय म्हणायचं, केंद्रीय कोण म्हणायचं. किंवा एखाद्या वर्तुळात तुम्हाला असं दिले, वर्तुळाचा केंद्रबिंदू पी आहे आणि या पद्धतीचा एखादा कोण तुम्हाला दिला ए क्यू डी, तर हा एक्यूडीला केंद्रीय कोण म्हणता येईल का? जरी कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असला तरी हा केंद्रीय कोण सेंट्रल अँगल होऊ शकत नाही. आलं का लक्षात? किंवा असं वर्तुळावर शिरोबिंदू जर घेतला तर हा वेगळा अँगल आहे, तो आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. हा वर्तुळावर केंद्रबिंदू नाही, वर्तुळ केंद्राच्या ठिकाणी कोणाचा शिरोबिंदू पाहिजे. लक्षात. मग आणखीन एक तुम्हाला सांगितलं होतं, ड्यू टू दिस सेंट्रल अँगल टू आर्क्स आर फॉर्म. आर्क इन द इंटेरियर ऑफ दिस अँगल, सपोज वी कन्सिडर आर्क ए पी बी
which is in the interior of angle AOB, is the minor arc, and the arc which is in the exterior of the central angle is the major arc. ज्या पद्धतीने सेकंडमुळे वर्तुळ कंस तयार होतो त्याच पद्धतीने सेंट्रल अँगल सुद्धा वर्तुळ कंस तयार होतो. आणि आता आपल्याला हे कंसाचं माप करण्यासाठी केंद्रीय कोनाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर आता बघा हाऊ वी कन्सिडर हाऊ वी डिसाइड द मेजर ऑफ एन आर्क. नाउ इन दिस फिगर the major of this minor arc APB. APB have a minor arc in this one. The major of this minor arc APB is equal to the major of its corresponding central angle. तर या आर्कचं माप आणि याच्याशी संबंधित हा जो केंद्रीय कोन आहे ह्या दोघांचं मेजर कन्सिडर एकच असतं, इक्वल असतं. Suppose we consider the measure of the central angle be theta, then what is the measure of this minor arc APB? Central angle sum of theta hai. Sir, tyachyashi sambandhit asnara ha jo laghu vartul kons hai, tyacha maap tya kendriya kona evadach asto, sambandhit kendriya kona evadach asto. Therefore, first point, the measure of minor arc APB is equal to major of angle AOB. Arcs major ya paddhatine denote karatat he pan lakshat theva. Then second point, minor arcs are there. Then how we decide the major of major arc in the circle? Tar kya major arcs kasa map karayacha, kasa map karayacha? Again, you know that the measure of whole circle is 360 degree. The measure of the complete circle, the degree measure of complete circle is 360 degree. Hai kunda lakshat kya. The measure of complete circle is 360 degree. Complete circle 360. Then in this figure, how we decide the measure of this major arc AQB? Baga ata tumhi tharva ya major arc cha map kasa tharvta yeil. Purna circle cha map 360 aahe. Tar aplyala ya major arc cha map tharvayacha asel तर काय करावं लागेल सांगा. लक्षात येईल आता तुमच्या, द मेजर ऑफ मेजर आर्क इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क फ्रॉम 360 डिग्री. म्हणजे बघा, हे वरच्या कंसाचं माप, हे पूर्ण सर्कलचं माप जे 360 असतं त्यातून हे मायनस केल्यानंतर हे आर्कचं माप मिळतं आपल्याला. देअरफॉर Major of major arc, baka donicha uchchar kasa ho lakshat theva, major arc is equal to 360 degree minus major of corresponding minor arc 360 madhun मायनर आर्कचं माप मायनस केलं की आपल्याला मिळतं. देअरफोर इन दिस फिगर मेजर ऑफ आर्क ए क्यू बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क ए पी बी. बघा, 360 मधून ए पी बीचं माप मायनस केलं. अगेन वन मोर पॉइंट, ऍज द मेजर ऑफ कंप्लीट सर्कल is 360 degree, then what is the measure of semicircle? Purna vartulacha map ja arthi 360 ahe tya arthi ardha vartulacha map kiti asel? Ardha vartul, ala lakshat, purna vartulacha ardha bhag aahe.
म्हणजे अर्थी पूर्ण वर्तुळाचं माप 360 असेल तर अर्ध वर्तुळाचं माप किती असेल 180 देयरफॉर द मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री म्हणजे हे दोन वाक्य लक्षात ठेवा द मेजर ऑफ कंप्लीट सर्कल 360 अँड मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री अगे हियर इन दिस फिगर आर्क एपीबी व्हिच इज माइनर आर्क अँड आर्क एक्यूबी इज द मेजर आर्क दीज टू आर्क्स आर कॉल्ड करस्पॉन्डिंग आर्क्स अँड द सम ऑफ दीज टू आर्क्स इज 360 degree due to these two arcs whole circular arc is obtained therefore measure of arc APB plus measure of arc AQB is equal to 360 degree oh, sir measure se baat samajh gaya tumhala ta kya problem hai ka theek hai next मेजरच्या नंतर आपल्याला अभ्यासायचं आहे कॉन्ग्रस ऑफ आर्क्स नेक्स्ट कॉन्ग्रस ऑफ आर्क्स कांग्रेस एकरूपता कंसांची एकरूपता व्हेन वी से टू आर्क्स टू बी कांग्रेट दोन आर्क दोन कंस दोन वर्तुळ कंस एकरूप आहेत असं केव्हा म्हणतो आपण बघा आता एकरूपतेच्या बाबतीत तुम्ही 9वी पासून बरेच कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत सुरुवातीला होतं कांग्रेस ऑफ टू लाईन सेगमेंट्स त्याच्यानंतर होतं कांग्रेस ऑफ अँगल्स त्याच्यानंतर होतं कॉन्ग्रस ऑफ ट्रायंगल्स हे अभ्यासले तुम्ही 9वीमध्ये कॉन्ग्रस ऑफ सेगमेंट्स रेषाखंडाची एकरूपता कशी ठरवतो आपण इफ टू सेगमेंट्स हॅव इक्वल लेंथ दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात कोनांच्या बाबतीत अभ्यासले 9वीमध्येच टू अँगल्स आर सेट टू बी कॉन्ग्रंट इफ दे हॅव इक्वल मेजर्स जर दोन कोनांची मापं समान असतील तर त्या दोन कोनाला एकरूप कोण म्हणतात अलग लक्षात अभ्यासले तुम्ही त्रिकोणाच्या एकरूपतेमध्ये बघितले आपण जरा विस्तृत प्रमाणात त्याचा अभ्यास केला एक स्पेशल लेसन्स तुम्ही तिथं अभ्यासलेलं होतं बघा कॉन्ग्रस ठरवण्यासाठी टेस्ट वगैरे अभ्यासलेले आहेत तुम्ही मग आता यावरून व्हेन वी से टू आर्क्स टू बी कॉन्ग्रंट दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो जसं रेषाखंडाच्या बाबतीत अभ्यासलं रेषाखंडाच्या बाबतीतली डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे जर दोन ज्या दोन रेषाखंडाची लांबी समान असते मग तसंच जर इथं जर म्हणलं मी इफ टू आर्क्स हॅव सेम मेजर इफ टू आर्क्स हॅव इक्वल मेजर then we can say the two arcs to be congruent jar don arc chi maap saman astil tar te don ekrup ahet asa mhanta yel ka baga vichar kara ani tumhi textbook jar open kela ghari gelyanantar tar tumhala ek activity sudha dilili aahe ani he congruency clear hoil tya activity cha madhyamatun baga tumcha pustakat ashi figure dilili aahe two concentric circles sarki ban suppose the C be the center of two concentric circles now there are DE outer circle var baherche circle var kai points ahet D E F G त्यानंतर आय जे आणि आतल्या सर्कलवर हे पॉईंट आहे आता समजा मोठ्या सर्कलच्या
dari dia kaya. And now in this figure, angle DCE sharp measures 70 degree. Similarly, GCF, FCG sharp measure 70 degree also. Angle ICJ 40 degree. वही तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या माध्यमात दिलेली फिगर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं असं एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला की जसं रेषाखंडाच्या बाबतीत ज्यांची लांबी समान असते त्यांना आपण एकरूप रेषाखंड म्हणतो, तसं जर दोन कंसाची माप समान असतील तर त्यांना एकरूप कंस म्हणता येईल का? विचार करा. आता या फिगरकडे जर बघितलात, C is the center of both the circles. Now, the outer circle, for this outer circle, the measure of this minor arc DE, DE is equal to the measure of its corresponding central angle. And in figure, the central angle now measures 70 degrees. Therefore, measure of arc DE is equal to 70 degree. क्या arc से measure की क्या है? 70 degree. Now, for the inner circle, the measure of this minor arc AB. अतः है AB से माप. अतः AB से central line जो सुधा कितनी degree सा है? 70 degree. Now, major arc AB is also 70 degree. AB आणि DE ह्या दोन्हींचं माप समान आहे. आणि मी तुम्हाला विचारलं होतं माप समान असतील तर त्याला एकरूप म्हणायचं का? बघा, तर दोघांची माप समान आहेत म्हणजे AB आणि DE हे एकरूप आहेत का? एकरूप असायला पाहिजेत का नाही? दोघांची ज्या अर्थी माप समान आहेत त्या अर्थी त्यांना आपण एकरूप म्हणू शकतो. म्हणू शकतो का? थिंक इट, याचा विचार करा काळजीपूर्वक. हे एकरूप होऊ शकत नाही. एकरूपतेचा कन्सेप्ट जो आहे जरा काळजीपूर्वक ऐकून घ्या. ह्या पतली आकृत्याच्या बाबतीत, इन द प्लॅनर फिगर, इफ टू फिगर्स कोइन्साइड्स बी इच अदर, म्हणजे तुम्हाला त्रिकोणाच्या बाबतीत सांगितलं होतं बघा, ट्रायंगलच्या बाबतीत तुम्ही अभ्यासले, इफ वी पुट वन ट्रायंगल टू अनदर ट्रायंगल, इफ दे कोइन्साइड्स एक्झॅक्टली देन वी से दॅट द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. प्लॅनर आकृती, पतली आकृती जर त्या एकमेकावर ठेवल्यानंतर जर तंतोतंत जुळल्या, ते एक्झॅक्टली कोइन्साइड झाल्या तर आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. ही ढोबळ आणि धोपट डेफिनेशन म्हणा. मग मला सांगा, तुम्ही म्हणाल की त्याच्यावर उचलून ठेवणं शक्य नाही, की इमॅजिन करायचं, कल्पना करायचं. आता मला सांगा, हा ए बी आर्क हे डी ई आर्कवर जर ठेवला तर ते दोन्ही तंतोतंत जुळतात का? नाही, ते दोन्ही तंतोतंत जुळत नाही. सो दीज टू आर्क्स आर नॉट कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स आर सेम. ते दोन्हीचे माप जरी समान असले तरी ते दोन्ही कॉन्ग्रुएंट नाही. देन व्हॉट इज नेसेसरी टू डिफाइन टू आर्क्स टू बी कॉन्ग्रुएंट? दोन आर्क कॉन्ग्रुएंट असण्यासाठी आणखीन कशाची गरज आहे? म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही एकमेकावर ठेवल्यानंतर तंतोतंत जुळले पाहिजे. तंतोतंत जुळण्यासाठी काय आवश्यक आहे? तर ह्या दोन्ही आर्कची त्रिज्या समान असली पाहिजे. देअरफॉर टू डिफाइन टू आर्क्स टू बी कॉन्ग्रुएंट मेजर अँड रेडिया आर नेसेसरी. दोन गोष्टीची आवश्यकता आहे, माप समान पाहिजे, त्रिज्या सुद्धा समान पाहिजे. देन टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडिया आर इक्वल. आलं का लक्षात? आता फक्त माप म्हणू नका. आणि तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेत अशा प्रश्न विचारतात, अशीच फिगर देतील
whether these two arcs are congruent. एक arcs congruent आहेत का? किंवा तुम्हाला या याच्यात congruent arc कोणते असा प्रश्न विचारून वेगवेगळे ऑप्शन देतील आणि तुम्ही त्या दोघांची माप समान आहेत म्हणून हे ऑप्शन लिहाल. पण हे शक्य नाही. मग आता याच्यात आता बघा आर्क डी अँड आर्क एफ जी ह्या इक्वल रेडिया अँड इक्वल मेजर्स हेन्स दीज टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट. हे दोन्ही आर्क कॉन्ग्रेंट आहेत आणि तुम्हाला दिलेल्या ऍक्टिव्हिटीनुसार काय करायचं आता तुम्ही घरी गेल्यानंतर एका पेपरवर अशी फिगर काढून ती फिगर कट करायची. हे दोन सेक्टर ह्या दोन वर्तुळ पाकळ्या कट करायचं तर सी डी ई ही एक सेक्टर आणि दुसरं सी एफ जी हे दोन्ही कोइन्साइड होतात एक्झॅक्टली कोइन्साइड होतात का ते चेक करा. देअरफॉर टू आर्क्स ऑफ ए सर्कल टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडिया आर इक्वल. अलग लक्षात आता किंवा तुम्हाला माहित आहे थोडीशी अजून थोडी विस्तृत जर डेफिनेशन केली तर टू आर्क्स ऑफ ए सर्कल सेम सर्कल एका सर्कल मध्ये टू आर्क्स ऑफ ए सर्कल आर ऑफ कॉन्ग्रंट सर्कल्स आर सेड टू बी कॉन्ग्रंट इफ अँड ओनली इफ दे हॅव सेम डिग्री मेजर. एका किंवा एक रूप वर्तुळात जर दोन कंसांची माप समान असतील तर ते दोन कंस एकरूप आहेत असं आपण म्हणतो. लक्षात त्रिज्या समान पाहिजे आणि माप समान पाहिजे तरच आपण ती दोन वर्तुळ एकरूप आहेत असं म्हणतो. लक्षात आता त्याच्यानंतर एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे आर्क ॲडिशन. आर्क ॲडिशन आता तुम्हाला मेजरच्या बाबतीत कंसांची बेरीज घेतली होती आपण की एका कंसामध्ये लघुकंस आणि विशाल कंसाची बेरीज एकाच कंसात दोन्ही जर दोन्हीमुळे जर पूर्ण वर्तुळ कंस तयार होत असेल तर त्यांचं आपण बेरीज घेतली होती. पण जनरली एक्झाम्पल सोडवताना आर्क ॲडिशन कसं घेतात आर्क ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ टू आर्क्स. सपोज इन फिगर वी कन्सिडर फाईव्ह पॉइंट्स टू बी कोइन्साइडिंग. O is the center, A, B, C, D and E. Now, in this figure, these five points are on the same circle. Hence, these five points are said to be coinciding points. Now, R, A, B, C. Aba, mee vegla paddhatine lagle. Its end points are A and C and arc CDE its end points are C and E. Dhoni clear this part na? Then what is common in these two arcs? Kya don kamsa mare kai common ahe? Only point C is the common in these two arcs. Kya don kamsa mare phakta point C ha ek mev point common ahe. आणि असा एकच एंड पॉइंट कॉमन असेल तरच आपण बेरीज घेतो. म्हणजे इथं काय होईल बघा मेजर आर्क ए बी सी किंवा मेजर न वापरता सुद्धा आपल्याला लिहिता येईल मेजर आर्क ए बी सी प्लस मेजर आर्क सी डी ई इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ दीज आर्क टू आर्क इज इक्वल टू मेजर आर्क ए दोन्ही आर्क मध्ये एकच एंड पॉइंट कॉमन असताना अशा पद्धतीची बेरीज घेतो. आणि जर तुम्हाला असं दिलं तर मेजर आर्क ए बी सी प्लस मेजर आर्क बी डी ई ह्या दोन्हीची बेरीज केल्यानंतर ए बी सी आणि बी डी ई केलं तर याची बेरीज आर्क ए सी ई येईल का होईल का मेजर आर्क ए सी ई होऊ शकेल का. बघा आता ए बी सी कुठपर्यंत आला ए बी सी हा निळ्या कलर दाखवलेला आणि बी डी ई
काय B पासून B B E तर याच्यामध्ये इनफाइनाइट पॉइंट कॉमन आहे एवढा पाच कॉमन आहे हा सिंगल पॉइंट आहे का नो इट इज नॉट अ सिंगल पॉइंट हेंस सम ऑफ मेजर्स ऑफ दीस टू आर्क्स इज नॉट इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए सी ई म्हणजे दोन आर्कच्या मापांची बेरीज आपण केव्हा घेऊ शकतो जर त्या दोघांमध्ये एक आणि एकच एंड पॉइंट कॉमन असेल तरच आपण ते आर्क ॲडिशन घेऊ शकतो तर आर्क ॲडिशन मेजर्स हे झाल्यानंतर आता आपल्याला दोन महत्त्वाचे थेरम अभ्यासायचे आहे जे कॉर्डच्या बाबतीत आहेत कॉर्डने सबटेन केलेला अँगल वगैरे ते आपण नेक्स्ट व्हिडिओला अभ्यासूयात या ठिकाणी थांबूयात आता आपण मग मला सांगा आर्क सेंट्रल अँगल आर्कचं मेजर कसं ठरवायचं कॉन्ग्रन्सी कशी ठरवायची किंवा आर्कचं ॲडिशन कधी घ्यायचं बेरीज केव्हा होऊ शकते ह्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत का आणि काय प्रॉब्लेम नसावा अशी मी अपेक्षा करतो तर ठीक आहे इथं आपण थांबूया काय प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर तुम्ही विचारू शकता